ग्रामीण भागात लोप पावत चाललेली सोंगी भजन व लोककला जोपासण्याचे काम ढोणेवाडी तालुका निप्पाणी येथील श्री अष्टविनायक सोंगी भजनी मंडळ करीत आहे या मंडळाने या कलेचे सर्वधन व्हावे यासाठी प्रतिवर्षी सोंगी भजन स्पर्धेचे आयोजन करून येणाऱ्या पिढीला लोककलेचे दर्शन देण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे यावर्षी घेण्यात आलेल्या स्पर्धेत भैरवनाथ सोंगी भजन मंडळी सोन्याचे सोन्याची, सोन्याची शिरोली जिल्हा कोल्हापूर यांनी प्रथम क्रमांकाचे तेरा हजार एक रुपये व चषक पटकवला द्वितीय क्रमांकाचे बक्षीस आधुनिक संगीत सोंगी भजन मंडळ सावर्डे बुद्रुक यांनी मिळवले तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस विठ्ठल रुक्माई संगीत भजनी मंडळ दुर्गाळवाडी यांनी पटकवला तर उत्तेजनार्थ रामकृष्ण हरी भजनी मंडळ गुडमुडशिंगी व नटराज भजनी मंडळ कुर्ली यांनी विभागून देण्यात आला उत्कृष्ट स्त्री अभियान म्हणून तानाजी सुतार सावडे उत्कृष्ट पुरुष अभियान मारुती गुरव धुळगडवाडी दुर्गळवाडी तर उत्कृष्ट ढुलकी वादक म्हणून सतीश डवरी यांना गौरवण्यात आले यावेळी सैन्य दलात भरती झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या मंडळाचे अध्यक्ष शंकर सदलगे म्हणाले लोककला जिवंत ठेवण्यासाठी आपण प्रतिवर्षी अशा सोंगी भजनी स्पर्धा आयोजन करतो येणाऱ्या पिढीला सोंगी भजन संगीत भजन कीर्तन भरूड गवळन याचे आकलन व्हावे यातून या हेतूने व लोककला जिवंत ठेवण्यासाठी आमची धडपड सुरू असल्याचेही सांगितले प्रथमत सद्गुरू आप्पा महाराज सृंगी भजन मंडळ यांनी पंचपदी गायला नंतर श्री गणेश व जंगलीदास माऊली यांच्या प्रतिमेचे पूजन सागर केसरकर यांच्या हस्ते झाले तर श्रीफळ डॉक्टर राजशेखर वाडेकर यांनी वाढवला या स्पर्धेचे फित कापून उद्घाटन नरेंद्र कोथळे हुपरी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अधिनाथ डवरी मठाधिपती विठ्ठल माळी सदानंद पट्टणकुडे आयुब जमादार रावसाहेब माने मनोहर बेनाडे शंकर सदलगे वसंत पाटील सुरेश चिंचणे अजित नागराळे प्रवीण डवरी धोंडीराम हिरिकुडे यांची प्रमुख उपस्थितीत होती सूत्रसंचालन करून आभार रमेश सकपाळ यांनी मानले